राहुरी तालुक्यातील राहुरी ते शनी शिंगणापूर रस्त्यावर उंबरे शिवारातील माळवाडी येथे दिनांक 31 मार्च रोजी कार व रिक्षाचा भीषण अपघात होऊन 5 ते 6 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. दिनांक 31 मार्च रोजी सकाळी 11:30 वाजेदरम्यान राहुरीकडून सोनईच्या दिशेने चाललेल्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की रिक्षाचे 2 तुकडे झाले. रिक्षात बसलेले प्रवासी, त्यात 3 महिला, 1 5 ते 6 वर्षाची मुलगी व 1 पुरुष असे गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी राहुरी येथील रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे दीपक पंडित, भाऊराव कवडे, भाऊसाहेब ढोकणे, अण्णा गायकवाड, पप्पू कणगेकर, ज्ञानेश्वर धोत्रे, राजू गायकवाड यांच्यासह परिसरातील अनेक तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात हलवण्यास मदत कार्य केले. राहुरी शनिशिंगणापूर या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे, तरी पण कुठेही गतिरोधक बसवण्यात आले नाहीत, त्यामुळे दररोज या रस्त्यावर कुठे ना कुठे अपघात होतच असतो. अनेक वेळा आंदोलन करून अद्याप या रस्त्यावर कुठेही गतिरोधक बसवण्यात आले नाहीत. गतिरोधक नसल्यामुळे गावामधून शनी शिंगणापूर या देवस्थानकडे जाणाऱ्या गाड्या भरगाव वेगाने चालत असतात, त्यामुळे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर घडत असते. या वारंवार होणाऱ्या अपघातांना प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करून या रस्त्यावर गतिरोधक लवकरात लवकर बसवावे ही मागणी दीपक पंडित व ग्रामस्थांकडून करण्यात आली. इथं भरपूर चढले, याच्या मागे मी शाळेतले मुलं उडवले गेले. बेकार पासून शाळेच्या वतीने आज इथं मोठी दुर्घटना झालेली आहे. एक 3-चाकी रिक्षा स्टॉपवर उभा असल्याने एक होंडा सिटी मागून येऊन धडकले, त्यामुळे इथं अनेक ऍक्सिडेंट झालेले आणि त्याच्यात प्रत्येक अनेक जणांना जीव आपला जीव गमावा लागलेला आहे. त्यामुळे आमची मागणी आहे, उंबरे ग्रामस्थाची पूर्ण मागणी आहे की या उंबऱ्यापासून तर कमीत कमी हॉटेल साई व्यंकटेशपर्यंत स्पीड ब्रेकर टाकण्यात यावा, किंवा अन्यथा हे जर नाही झालं तर पूर्ण उंबरे गाव रोड रस्ता रोको करू आणि इथंच थांबू. याला जबाबदारी फक्त प्रशासन राहील. विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर, राहुरी.